ठीक ठीक आहे ना, आता लोकसभेमध्ये मोर्चा काढणं, सभा घेणं, धरणं धरणं, उपोषण करणं हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे प्रत्येकाचा. एखादी गोष्ट जर सरकारच्या विरोधात बोलायची असेल किंवा सांगायची असेल किंवा लक्ष वेधायचं असेल तर हे सगळे मार्ग आहेतच. साहेब, त्यांनी बोलताना असे म्हटलं आहे की नाशिक जिल्ह्यातील सहा आमदार हफ्ते सुरू होते, यासोबतच सहा आमदारांना हफ्ते सुरू होते असं ते म्हटले, यासोबतच तीन मंत्र्यांचा देखील सहभाग असं त्यांनी अप्रत्यक्षपणे कुठेतरी तुमच्यावर देखील निशाणा साधला. त्यांनी नावं घ्यावी म्हणजे आम्हाला त्याच्यावर काही त्यांना विचारणा आणि कारवाई करता येईल. त्यांनी नावं घेतली नाही, मात्र त्यांनी मालेगाव आणि नांदगावचा उजळचा उल्लेख आपल्या वार्तालापामध्ये केलेला आहे की नांदगाव हे जे पैसे आहेत ते नांदगावपर्यंत पोहोचत होते आणि मालेगावपर्यंत ललित पाटीलचे पैसे नांदगाव आणि मालेगावपर्यंत पोहोचत. मग तिथले जे आहेत कोण जे आमदार असतील किंवा कोणावर त्यांनी निशाणा साधला असतील ते उत्तर देतील ना. मी काही प्रेस कॉन्फरन्स पाहिली नाही त्याच्यामुळे मला काय त्याच्यावर काय मी काय बोलणार. त्याच्यावर देवेंद्रांनी सांगितलेलं आहे तर ते होम मिनिस्टर त्यांच्याकडे माहिती असेल. मला असं वाटतं की राजकारण विरहित एकमेकावर आरोप न करता कडक तपास झाला पाहिजे, कारण ज्या गोष्टीची पैदास हे सगळे आरोपी करत होते त्याच्यामुळं जे आहे सर्व तरुण पिढी फक्त राज्याची नाही तर देशाची आणि कदाचित देशाबाहेर जर जात असेल ते सगळं तर जगातील अनेक तरुणांचं जे आयुष्य बर्बाद करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये राजकारण आणून एकमेकाचं उणे दुणं काढण्यात काही अर्थ नाही. साहेब, उद्या सकाळी 9:30 वाजेपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी नाक घासून माफी मांगावी, अन्यथा 10 वाजेपासून BJP संपूर्ण राज्यात आंदोलन करणार कंत्राटी भरतीवर. मी काय सहमत आहे का? मी काही ऐकलेलं नाही. पुढे बावनकुळे बोलले मला माहित नाही ना. साहेब, आरक्षणाची जी संदीप शिंदेची कमिटी आहे तिला दोन संदीप शिंदेची कमिटी आरक्षणाबाबत कुंभी आरक्षणाबाबत तिला 2 महिन्याची आता मुदत वाढ मिळालेली आहे. 2 महिन्याची मी काय ते ऐकलेलं नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी तसा निर्णय घेतला असेल सरकारनं, काम पूर्ण झालं नसेल कदाचित. साहेब, मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे, जरांगे पाटलांचा अल्टिमेटम आहे, 2 दिवस बाकी आहेत, तसं बघता आरक्षण मिळू शकेल वाटतंय? मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, मला जे काही म्हणायचं मी अगोदरच म्हटलेलं आहे. चला, धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.